देशाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि केंद्राचे राज्यमंत्री आपल्या सोबत आहेत, वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडजी. कराड साहेब, मला सांगा की आजचा दिवस हा तुमच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे, कारण मागील वेळेस पण पहिल्यांदा तुम्ही अर्थसंकल्पामध्ये सहभाग घेतला होता आणि हा दिवस किती महत्त्वाचा आहे एका पॉलिटिशियनसाठी, एका खासदारासाठी? प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थ राज्यमंत्री म्हणून मी आहे आणि मी अर्थ राज्यमंत्री झाल्यानंतर हे दुसरं बजेट आज लोकसभेमध्ये सादर होणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. मागचं वर्ष आणि जर पाहिलं एकंदरीत तर भारत देशाची अर्थव्यवस्था अत्यंत सुधारलेली आहे आणि आणखी आता कोविड-19 इफेक्टमधून आपण बाहेर आलेलो आहोत, म्हणून यावर्षीसुद्धा अर्थव्यवस्था खूपच चांगली सुधरेल आणि हे बजेट हे खूप चांगलं असेल. जे स्वप्न आहे 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था जी आहे, इकॉनॉमी, म्हणजेच की जगामध्ये सर्वात ताकदवान भारताला व्हायचं असेल तर जे टार्गेट आहे अचीवमेंट 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी, ते कसं गाठणार? 5 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी व्हावी हे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या सर्वांचं स्वप्न आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व व्यापक बजेट देऊन सर्वांचा व्यवसाय कसा वाढेल, सर्व उद्योगधंदे कसे वाढतील, व्यापार कसा वाढेल त्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि नक्कीच ह्या बजेटमुळे यावर्षी सर्वांनाच फायदा होईल. बर, शेतकरी, महिला किंवा नोकरदार यांच्यासाठी पण बजेटमध्ये काय महत्त्वाचं असेल का? आता 11 बजेट जाहीर होईल त्यावेळेस आपल्याला कळेलच, पण मी सांगितलं की सर्व व्यापक बजेट असेल आणि सर्वांसाठीच चांगला असेल आणि देशाच्या उन्नतीसाठी अत्यंत चांगलं बजेट असेल. बरोबर आहे, परंतु आजचा दिवस कसा असणार आहे, म्हणजे की सुरुवात कशी असणार आहे इथून तुम्ही गेल्यानंतर? सुरुवातीला अगदी 8:30 मी इथून निघणार आहे, 9:15 माझ्या ऑफिसमध्ये जाऊन नंतर आमचे अर्थमंत्री माननीय सीतारामन मॅडम यांच्या ऑफिसमध्ये आम्ही जाणार, तिथून त्यांच्या बरोबर आम्ही बजेट घेऊन माननीय राष्ट्रपती यांच्याकडे आम्ही सर्वजण जाणार, आमचं डिपार्टमेंट पूर्णच तिथं त्यांच्याबरोबर बजेटवर डिस्कशन होऊन त्यांना बजेटची परमंशिमा घेऊन नंतर आम्ही कॅबिनेटमध्ये जाणार. प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी कॅबिनेट 10 आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जाणार आणि 10 ते 11 नंतर 11 लोकसभेत आम्ही जाणार. लोकसभेमध्ये माननीय अर्थमंत्री हे बजेट मांडतील. बर, परंतु मुद्दा हाच होता की मंदी असेल किंवा महागाई असेल यावर विरोधक वारंवार प्रश्न उपस्थित करतायत. मंदी असेल विरोधकांचं काम आहे विरोध करणं, पण आपण दुसऱ्या देशाशी जर कम्पेअर केलं तर अत्यंत चांगल्या तऱ्हेनं भारताची आर्थिक परिस्थिती आहे. भारतामध्ये मंदी दुसऱ्या देशाच्या कम्पेअरमध्ये नाहीच आहे म्हणायला काही हरकत नाही आहे. आपला इन्फ्लेशन रेट 5.7 झालेला आहे, तो कंट्रोलमध्ये आहे आणि भारत सरकार आणि RBI यांनी वारंवार त्याच्यावर आपण ऍक्शन घेतलेली आहे. बरोबर, आंतरराष्ट्रीय दृष्ट्या म्हणजे की सर्व जगाचं लक्ष लागलेलं आहे की अर्थसंकल्पामध्ये आपण काय देणार, आणि असं म्हटलं जातं की 2024 अगोदरचं, म्हणजेच की हे इलेक्शन ला समोर जाण्याच्या अगोदरचा अर्थसंकल्प आहे, त्याच्यामुळे 24 हे अर्थसंकल्प आहे, शेवटचा अर्थसंकल्प आहे या सरकारचं. इलेक्शनचं बजेट असं म्हणता येणार नाही, मी सर्वांना सांगितलं सर्व व्यापक सर्वांना फायद्याचं बजेट असेल. बरं, एक शेवटचा प्रश्न, मराठवाडा आणि महाराष्ट्रासाठी काय महत्वाचं, म्हणजे की रेल्वे असतील किंवा अनेक, महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी काही विशेष बजेट नसतं, हे विषयवारी बजेट असतं, त्यातून नंतर तो सेक्टर ठरवतो की महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला काय द्यायचं. महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आणली जाईल का असं वाटतं का, कारण महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंटला केंद्र सरकार नेहमीच सपोर्ट करतंय आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे प्रयत्न करतात, म्हणून महाराष्ट्रामधली इन्व्हेस्टमेंट वाढेल याच्यात काही शंका नाही, वाढणार आहे. धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा की आजचा अर्थसंकल्प जो आहे तो अतिशय महत्वाचा असणार आहे, तो शेतकऱ्यांसाठी, तो नोकरदारांसाठी, तो उद्योगपतींसाठी सुद्धा, आणि त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पामधून दिशा जी असणार आहे ती पुढच्या 2024 स्पष्ट दिसणार. छत्रपतींचा विचार म्हणजे